नमस्कार मित्रांनो, आज आपण मौद्रिक अर्थशास्त्र बीकॉम सेकंड सेमिस्टरमध्ये मौद्रिक अर्थशास्त्र या विषयामध्ये मध्यवर्ती बँक किंवा रिझर्व्ह बँक, मध्यवर्ती बँकेची भूमिका, रोल ऑफ सेंट्रल बँक, मध्यवर्ती बँकेची भूमिका या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत. मी डॉक्टर अनिल रामटेके, असोसिएट प्रोफेसर, GS कॉमर्स कॉलेज, वर्धा. आज आपण ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून मध्यवर्ती बँकेची भूमिका इथे मी नमूद करणार आहे. तर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मध्यवर्ती बँकेची भूमिका महत्त्वाची ठरते, कारण देशाच्या चलन व्यवस्थेचे व पतव्यवस्थेचे नियमनाद्वारे मध्यवर्ती बँक देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचे नियमन करीत असते. देशातील उद्योग, व्यापार, व्यवसाय व लोकांच्या गरजा लक्षात घेऊन चलनाच्या मागणी पुरवठ्याचे नियमन करण्यात येते. लोकांच्या बचतीचे ठेवीमध्ये रूपांतर करून व त्या ठेवीचे भांडवल निर्मितीमध्ये रूपांतर करून देशातील उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये स्थिर व परिचल भांडवल उपलब्ध करण्याची अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते. त्यामुळे देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळते. देशात रोजगारीचे प्रमाण वाढते, विदेशी व्यापार वाढण्यास मदत होते, परिणामस्वरूप लोकांचे राहणीमान उंचावते, लोकांच्या राहणीमानामध्ये फार मोठा बदल होतो. कागदी चलनाचे निर्गमन, बँकांची बँक, सरकारची बँक, विदेशी चलनाचे नियमन, पत पैशाचे नियंत्रण, चलनविषयक धोरणांची अंमलबजावणी व आंतरराष्ट्रीय चलनाचे नियमन हे सर्व कार्य कार्यक्षमतेने आणि परिणामकारकपणे करण्याच्या प्रक्रियेतून मध्यवर्ती बँकेच्या भूमिका साकार होत असतात. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार, भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार मध्यवर्ती बँकेला आपली भूमिका बदलावावी लागते व त्यानुरूप आपले कार्य करावे लागते. मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँकेची भूमिका ही खालीलप्रमाणे नमूद करण्यात येते. रोल ऑफ रिझर्व्ह बँक ॲज अ सेंट्रल बँक. भारताची मध्यवर्ती बँक ही रिझर्व्ह बँक आहे असे म्हटले जाते. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये रिझर्व्ह बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, कारण त्या देशातील अर्थव्यवस्थेचे स्वरूप फार मागासलेले आहे. नाणे बाजार संघटित नसतो, बचत निर्मिती व भांडवल निर्मितीचा दर सुद्धा कमी असतो, पतपुरवठ्याची साधने मर्यादित असतात, तसेच आर्थिक व औद्योगिक विकासाला गतिशील करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी मध्यवर्ती बँक किंवा रिझर्व्ह बँकेची असते. म्हणून रिझर्व्ह बँकेला पुढील प्रकारची भूमिका प्रकट करावी लागते किंवा पूर्ण करावी लागते. जसं पहिली भूमिका आहे, बँकिंग व्यवसाय संघटित व विकसित करणे. देशातील बँकिंग व्यवसाय संघटित करणे व विकसित करणे. विकसनशील देशामध्ये, म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशामध्ये बँकिंग व्यवसाय संघटित करण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँकेवर असते. देशातील सर्व व्यापारी बँकांचे परिणामकारक नियमन करून त्यांना आर्थिक शिस्त लावावी लागते. बँक बुडणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. बँकांच्या गैरव्यवहारावर प्रतिबंध घालावा लागतो. जनतेचा बँकांवरील विश्वास कायम राहावा म्हणून कार्य करावी लागते. अशा प्रकारे बँकिंग व्यवसायाचा संतुलित विकास करण्याची जबाबदारी या मध्यवर्ती बँकेला करावी लागते. दुसरी भूमिका आहे, मुद्रेचा बाजार नियंत्रित करणे. विकसनशील देशामध्ये, म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशात
मुद्रा बाजार असंघटित स्वरूपाचा दिसून येतो. या मुद्रा बाजाराचे परिणामकारक नियंत्रण करण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँकेवर असते. आर्थिक विकास आणि औद्योगिकरणाची चालना, औद्योगिकरणाला उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासाठी किंवा चालना देण्यासाठी मुद्रा बाजाराचे नियमन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तिसरी भूमिका आहे भांडवल निर्मितीला उत्तेजन देणे. भांडवल निर्मितीला उत्तेजन देणे. विकसनशील देशात लोकांची बचत क्षमता, विकसनशील देशात म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशात लोकांची बचत क्षमता, सेविंग कॅपॅसिटी, बचत क्षमता कमी स्वरूपाची असते व त्यामुळे भांडवल निर्मितीचा दर हा कमी दिसून येतो. जेव्हा मध्यवर्ती बँकेला आपल्या कार्याद्वारे लोकांची बचत क्षमता वाढवणे, लोकांना बचतीच्या सवयी लावणे व त्या बचती बँकिंग व्यवसायाकडे आकर्षित करणे आवश्यक असते. बचत वाढल्यास भांडवल निर्मिती सुद्धा वाढू शकते. या दृष्टीने मध्यवर्ती बँकेला आपली धोरणे आखावी लागत असतात. त्यानंतर चौथी भूमिका आहे गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. देशातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. भारतासारख्या विकसनशील देशात गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण राहत नाही, त्यामुळे मध्यवर्ती बँकेने देशातील जनतेत व समाजामध्ये गुंतवणुकीसाठी आवश्यक ते वातावरण निर्माण केले पाहिजे. उद्योग, व्यापार, व्यवसाय या क्षेत्रातील गुंतवणूकदारास प्रोत्साहन दिले पाहिजे. भारतीय प्रादेशिक संतुलित आर्थिक विकास. विकसनशील देशामध्ये, भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आर्थिक विकासाबाबत प्रादेशिक असंतुलन निर्माण झालेले आहे. प्रत्येक राज्यामध्ये असंतुलन निर्माण झालेले आहे. काही प्रदेशाचा जलद आर्थिक विकास होतो तर काही प्रदेशांचा, काही राज्यांचा अति मागासलेपणा दिसून येतो. काही प्रदेशांचा जलद आर्थिक व अधिक विकास होतो तर काही प्रदेशांचा किंवा काही राज्यांचा अधिक मागासलेपणा दिसून येतो. मध्यवर्ती बँकेला, सेंट्रल बँकेला आपल्या पतविषयक व चलनविषयक धोरणाद्वारे हे असंतुलन सुद्धा दूर करावे लागते. यासाठी मध्यवर्ती बँकेला पद्धतशीरपणे व जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत असतात. चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी, चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी करणे. सरकारच्या चलनविषयक धोरणाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सेंट्रल बँकेवर, मध्यवर्ती बँकेवर किंवा रिझर्व्ह बँकेवर असते. परंतु भारतासारख्या विकसनशील देशामध्ये त्या धोरणाची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येतात. असंघटित नाणेबाजार व कमकुवत बँकिंग व्यवसायाचे स्वरूप यामुळे चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य घ्यावे लागते. अर्थव्यवस्थेतील विविध घटकांमध्ये समन्वय. सेंट्रल बँकेची जी भूमिका आहे त्यामध्ये अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचे समन्वय. मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँकेला आर्थिक क्षेत्रातील विविध घटकांमध्ये व संस्थांमध्ये परिणामकारक समन्वय साधावा लागतो. चांगल्या प्रकारचा समन्वय साधावा लागतो. व्यापारी बँका, वित्त महामंडळे, भाग बाजार, शेअर मार्केट म्हणतो आपण त्याला, भांडवल बाजार, कॅपिटल मार्केट, हुंडी बाजार, सहकारी बँका, सहकारी विकास बँका, अशा अनेक सर्व घटकांमध्ये पतपुरवठा व पतनियंत्रण या बाबतीमध्ये योग्य समन्वय ठेवावा लागतो. पतपुरवठ्याची व्यवस्था करणे. अर्थव्यवस्थेमध्ये कृषी, उद्योग, व्यवसाय या प्रत्येक क्षेत्रात स्वस्त दरावर